नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि पुनश एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा स्वागत करतोय। तर आजचं व्हिडिओ असो होणार आहे की म्हणजे त्या व्हिडिओत असा मी दाखवणार असे की आपल्या लहानपणापासून आत्ता दागत तरी आपण ते का आत्म्यान आपल्या आत्मसात केलेली ही गोष्ट आहे आणि ती आपण करत दिलेलं असो। माका पण वाईट वाटतं, ही गोष्ट आपण सातत्यानं करतो म्हणजे दरवर्षी करतो अशी काही काय मान्सूनच्या पिरियड नंतर म्हणजे सराही वागता। तर काय विषय ही तुम्हाला सांगतोय, ह्या आपला डॉब बी उसपना असाना ह्यो विषय मासेमारी वगैरे। तो आपण कशी ती मासे मारतो आणि खातो बितो तर मला काय पटत नाही, पण आपल्या ती परिस्थिती झेलून आणता ह्या करूसाठी तर आपण करू व्हया। तर पहिले ते डॉबा बघतोय, पहिले होबळात जायचं आपल्या कसा आमचा होबळा असा दोन आमचे होबळा असं त्याच्यात काय पाणी व्हायचं दिसतं आणि या खालचा एक डॉबा म्हणजे इनय काकाचा थंय बघूचं आपल्या का मासे गावतात काय बघूसाठी म्हणजे त्या डॉबात मासे आहेत काय बघूसाठी आपण जावचं असा। आता हे चाललो आहे आणि मगाचे सगळं सामान नेऊन ठेवलेलं आहे त्या जागेवर आहे। आता ते जाऊन पहिले डॉबाची आधी परिस्थिती बघूया काय आहे ती, म्हणजे उसपाच्या लायकीचा की नाही। आता या समोर दिसता या आमचा डॉब पाणी शाप सुकला याच्यातला या वापरातला। आता थंय एक समोर थंय जाऊन बघूया ह्या या खरे डॉब असा ह्याच्यात काय माशाचे भिंगाव दिसत नाहीत। तर आपण आता थेट जाणार असो इनय काकाच्या होबळ्यात, म्हणजे ह्या त्यांचा होबाळ या खालचा म्हणजे आमच्याच फाळी याच्या फाळी नाही वाफ्याच्या खाली आहे या दांडगो आपू घातले उडी। आता हे बघा ह्याच्यात तरी मासे दिसतात आपल्याकडं, ते दिसायचे नाही जेव्हा उसापतलंय तेव्हा दिसतले बरोबर सगळ्या ह्याच्यातला काय मटेरियल आहे तितक्या। चला तर पहिलं थय आधी बाण घालून घ्याव्या समोर थय, तर उसपाक गावताला टोपली आणलंय सगळं काय काय आणलंय वस्तू आहेत जिन्नूस लागणारे आपल्या, फक्त चूल आणि मसाले बिसले आणू नाही नाही तर हे शिजून खाल्लं असतंय। आधी पहिलं काम करतलं ह्याच्यात बुतुरी साई इली आहे बघा दुधाची ही ती आधी बाजू करतली हे बघा कसली एकदम इली आहे बघा जाड अशी एकदम नुसतं रोज रोज उकळान उकळान दूध हा बघा। मग आता ह्यो सगळ्या कार्यक्रमाचं सेटअप बिटअप लावून घेतलं हो बघा, ह्यो बंदर विंदर घालून बारीक सो एकदम हे बारीकशी टोपली लावले कारण आपल्याकडे नाही डोमे डोमे लागता उसपूसाठी मासे विषय पण नाही आपल्याकडे। तर आता काय करतले पहिले बालडे घेऊन ना पाणी बाहेर काढले नुसता भरून भरून नंतर उसपाचा प्रोग्राम सुरू करतले, कारण प्रोग्राम जास्त वेळ लागतो ना 5-10 मिनिटाचा प्रोग्राम हा पण ती चिली पिली धरी जागत ना तासभर जातो, त्यामुळे आता सुरू करूया पटकन 10 वाजले बरोबर सकाळचे। आता आपण म्हटला गप्प उसपाक घेऊया काय जमाचं नाही पाणी बिनी घेऊन घेऊ एवढं आपल्या ताकद नाही असा उसपाच असता थांब टोपली ती भाऊ आपल्या अंगा झोपत आहे एका लावता खरा पाणी बॅलन्स बॅलन्स खरा झाला बरोबर ठीक आता आपण उसपाय आणि मित्रांनो मगाशी तुमका एक सांगायचं राहुला या होबळ्यात म्हणजे ना पापलेटा सरंगो परत काडिये परत तुमचे काय म्हणतात ती करली मासो परत सुरमय सारखे मोठमोठे मासे ना या होबळ्याच्या डोबात असत एकशी गोष्ट कारण कारण विषय काय इलेक्ट्रिक इलो असू शकता आपल्याक शॉक पण लागू शकता त्यामुळे सतर्क राहून या दे माका डॉब उसपूचा या त्यामुळे गप राहून सापतोय कॅमेरे बंद करतोय आणि उन्हाचं कडक वरती चालू आहे डोक्यावर बघ ऊन असा तापता गरगरावून असा त्यामुळे आणि जरा ह्यो तापतोलो कॅमेरो कॅमेरात आपल्यामुळे टेम्परेचरचं एक मेसेज येतात त्यामुळे बंद पडतोलो मोबाईल त्यामुळे मी आता उसापतोय नंतर तुम्हाला दाखवते किती मासे गावले कसत्या कसत्या। आता जसं उसपाक लागलं आहे ना हे बघा टोपलेत मासे पाडायला लागले आता असे पापलेटा सरंगो जास्त करून आणि सुरमय गावलेत हो हे बघा ही पापलाटांची तडापतं ती बघा एका एका एकात बालडे त्याची टाकतोय म्हणजे कशी तवसर जिती राहून ती घराक जायत म्हणजे एकदम फ्रेश मासू गावतो आपल्या का हे बघा।
सध्या तर एवढे गावले, आता सध्या उस्मान हे मोठं आजार आहे त्याच्यात, त्यातल्या त्यात फातू घ्या. आता पुढे गावतले ते बघा, लिवली होतं ते बघा, अजूनच ते भरपूर अजून हजार एक मासू यायचं भुतुरा सगळं आपल्या भांड्यात जातं. आता हे बघू शकता मित्र, खतबत्ता सगळा आहे बघा, पाणी आहे बघा, निव्वळ आता माशाचं धर राहिलं निव्वळ, बाकी सगळं पाणी आटवलेलं, सगळी डोकी दिसतात वर, हे बघा बघताच तुम्ही, दलिंदरापेक्षा लय वाईट परिस्थिती दिली ना, भरतो बघा पाणी मना ती तुमका माहिती आहे ना, उद्याकडे गेलो नागडो तशी परिस्थिती आहे बघा, त्या सगळा फाटला सगळीकडना आणि त्यांनाच भरतोय. आय भैया खरंच कधी सुधारतलो तेव्हा ठाऊक. या बघा कायदा, नुसते खतबत्त होत, नुसते माशेत नुसते होत, बाकी काही नाही बुतुरा, पाणी नाही, माशे होते बघा, सगळे माशे होते बघा. तर आता सगळ्यात असं आटवलंय पूर्णच्या पूर्ण डॉब, ह्या बघा पाठी दिसता ना, ह्या बघा ह्या डॉबा असा दाखवते परत आता तुमका. ह्या बघा ह्या तकडे पाणी असा, आणि या डॉबात शिल्लक अजिबात पाणी ठेवू नये, पण काय वाट पाहिजे थोडे थोडे मासे आहेत, पण ते आपल्या खाजीसाठी ठेवलेले आहेत, ते माका आता गरज नाही त्यांका पकडूची, मी दमले तासभरीचे परिश्रम करून करून होय, त्याच्यात मळीये बिळी अजून असत. मी काय करतलं, ह्या सगळा पाणी आणि गेला अकडे काढून टाकलं इथं, तर ह्याच्यात सोडतले, म्हणजे हे असं थैले मासे जगा दे, जसं जगतात तसं, नाही तर बगळे यांका खातले, यांचा काय धडातला नाही, मी खाणार होते ते बगळे खाऊन दे, आता जाऊ दे, आपण काय ह्यांच्यासाठी इतकी तसदी घेणार नाही हो, चल आपण जाऊया. बेलका बेलका नुसती उडियो मारत होते बघा, भरपूर गावले त्यांनी बालडे, तो भरपूर मासू आहे बघा. हे आता बांध फोडून ये बघा, त्याच्यात पाणी सोडून दिलंय, म्हणजे असं ते मासे जगा दे पाच दिवस, जास्त दिवस जगाचे नाही, कारण पाणी आटत दिलेलं आहे सगळा, आणि मिशी मिशी निमिशी मी आठवले त्याच्यातलाच, ह्याच्यात काय थोडे थोडे मासे उडवले ते तकड्यात जातं, सवायू करतात आपला जीवनच, पण कसला कर्माचा सवायू करतले, बालडे दिले असते तर बाबा खाले तरी असते मी, नाही तर माझ्या मनात येऊन चांगली भावना त्यांका मी बावडेतो सोडलं असतंय, पण नाही त्यांच्या अंगातलं चरबी या म्हणून या डोबा दिले आणि त्या डोबात राहिले. आता काय सांगतालास, मी तर काय करू शकत नाही, देव लिवतातच खरा असा या लक्षात ठेवा, म्हणजे आता लिवलेला आता खरा आवरती, पण लिवता आणा तो, म्हणजे रोजच लिवता काय काय माहित नाही आपल्या, पण लिवता आता खरा. आता हळा गेलाय ना फाटी, आता व्यवस्थित दुसर वाशे धरलो माशांचो, घम्याल दिसता खालचा ना ती अर्धा होय साधारण असा अंदाज माझा, खालचा तळाक होय एवढा पण नाही, एवढे पण माशी या नाहीत आपल्याकडे. हे बघा एक आता व्यवस्थित दिसतोय आणि घाण आहे बघा खाली सगळं खूप सुरू. किती गावलेत मासे बघा, हे बघा असे धुवायचे भरपूर मासे. आता ह्याच्यात जरा पाणी घेतलंय बालडेत, ह्या निव्वळचा काटवणे वाड्यातला ह्या टाकतलंय मासे टाकतलं ह्याच्यात बघा, किती गावलेत मासे बघा, जाऊ दे चला ओय बाहेर पडतोत धरतोय, चला होतो चला मासे टाकलाय आता परत काय त्याचा उपयोग नाही झालो, धुवून घेतोय त्याचा काही एक उपयोग झालो नाही, सगळी घाण टाकलंय बुतुरी परत नकावडे नकावडे. हे बघा किदो नकावडो भाई, एका काय खास बाहेर उडकी घालूची ये गा असे बाहेर जातात काय बोलायचं. आणि मित्रांनो आता बरोबर येईल असं मी नरमातल्या आमच्या बाईकडे जाऊन दे म्हटला, माशांका कधीतरी जीवदान देऊ कसं होया, आपण रोजच खातो त्यांचा जीव असा, त्यामुळे मी आज एक चांगला प्रयत्न करतोय, म्हणजे लाखभर माशांका
लाखभर नाहीत, 2-3 हजार असते वाटतं. पायाक लागलो खायरच कोटो. त्यांका बाई सोडून देख जीवदान देतल, पण जीवनदान देताना एवढाच कटू सत्य आहे की आतमध्ये पण मासे असत, ते पण सवाय करतात आपल्या जगण्यासाठी. मग ते काय ठेवचे नाही बारीक सारीक माशांका, कारण कसा आतल्या बाईतल्या माशांका जास्त करून काय शेवाळ शिवाय काय गावत नाही, ते पण मांसाहारी झालेले असतं थोड्याफोड्या प्रमाणात, म्हणजे हिंसक जातात एका जाग्यावर राहून राहून. मग त्यामुळे त्यांका काहीतरी खाऊ वया, त्यामुळे हे आता मासे त्यांका थोडेफार प्रमाणात खातले, जास्त नाही, हे पण मोठे होत, हे पण धडातले नाहीत. हिने सवाय विकल्यांना डोपकातात आपण हबळातल्या, तर शक्य नाही कोणाक पण. तसा काळ्या समुद्रातली शिक्षा ना तसो ह्यो विषय असा होबळातल्या डोबात. म्हणजे तर आता त्यांका सोडतोय मी आमच्या बाई थंय, बघा सगळेच जिथे होता सगळेच टकलीवर काढले फक्त वाजपा, म्हणजे जास्त झालेत मासे, पाणी झाला कमी होतं त्यामुळे. हे बघा बघा आता अशा रीतीने सोडतोय सगळ्यांकडे. उतरू टाकलंय मासे, काय दिसायचे नाही एक, कारण खाली तळा गेला असेल दिसले असते काहीतरी मासे. बाईत पडली सगळे पत्तीवर भीतर उघडतो सगळं असो. बघा तर आता कार्यक्रम संपलो असो, जाहीर करतोय पंचनामा देऊन आपलो सही बी करून आजचो हा कार्यक्रम हे संपवतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त आपल्याक काय नाही, जास्तीत जास्त आपल्याक सपोर्ट करा. नॉर्मली एवढं काय या नाही तसदी नाही तुमच्यावर, पण तुमची कामं टाकून हे व्हिडिओ बघताला असता माका माहिती असा, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. ते का नाही बघू झालं तर शेअर तरी करा, कोणतरी बघू दे फटकी होते तिकडे म्हणायचा. चला तर धन्यवाद, हेच आपलं कार्यक्रम संपवतोय, चला तर.